नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत रहा, स्वस्थ रहा, मस्त रहा. तर आज आपण बनवतो आहे दडपे पोहे. तर त्याच्यासाठी हे पोहे घेतलेले मी दोन वाटी. हे मीडियम आकाराचं पोहे आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही. एकदम पातळ पोहे घेतलं तर ते चिघट होतं लवकर, म्हणून आपण थोडं जाड पोहे घेतलेलं आहे. तर ह्या पोह्याला अगोदर याच्यामध्ये नारळ पाणीही घालतात, ताकामध्येही बनवलं जातं, पण मी हे नारळाचं दूध बनवलेलं आहे. तर अगोदर आपण हे नारळाचं दूध थोडं थोडं घालून आणि आपल्याला पोह्याला थोडस भिजून घ्यायचं आहे. हे पोहे खूप पद्धतीने बनवलं जातं, सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे. तर आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे. आपण अजून थोडं घालूया. हे जवळजवळ अर्धी वाटी नारळाचं दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे. हे भिजलेले पोहे आपण आता 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि चला तर पुढची तयारी करूया. आता आपण हा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चिरलेला कांदा घालूया. कांदा बारीक असं चिरून घेतलेला आहे आपण. आता याच्यामध्ये आपण घालूया एक छोटा टमाटर बारीक चिरून घेतलेला, तो घालूया. ही छोटी एक काकडी किसून घेतलेली आहे आपण, ती घालायची आहे. कोथिंबीर, हे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे, खाऊन घेतलेलं आहे. अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे मी. हे पोहे ओलं खोबऱ्याशिवाय चव देत नाही, म्हणून आपल्याला ओलं खोबरं टाकायचंच आहे याच्यामध्ये. तर आपण हे एक वाटी सारखं ओलं खोबरं आहे ते घालूया. चवीनुसार मीठ घालूया, अर्धा लिंबू घेतलाय आपण, तो याच्यातच पिळून घेऊया. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही कोकणातली अतिशय आवडती डिश आहे, तर तुम्ही नक्कीच बनवून आणि खाऊन बघा. काही लोक भाज्या वगैरे घालतात, काही लोक नाही घालत, सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे. तर तुम्हीही तुमची पद्धत नक्कीच सांगा मला. त्याच्यामध्ये आपण आता घालूया 1 चम्मच साखर, तुम्ही पिठी साखरही घालू शकता. साखर आणि मिठाचं छान असं पाणी सुटेल याला आणि पोह्याची चव उत्तम होते याच्याने. मिक्स करून घेऊया मस्त असं. मिक्स झालंय आपलं. आता याच्यामध्ये आपण घालूया हे भिजलेले पोहे. बघा हे बघा, पोहे सुद्धा मस्त असं नरम झालेलं आहे आपलं. चला तर हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया पूर्ण. खूपच चविष्ट बनत आहे पोहे. आता याच्यासाठी आपल्याला फोडणी बनवून घ्यायची आहे. असंच ठेवूया आपण बाजूला आणि फोडणी बनवून घेऊया. चला तर गॅसवरती आपण फोडणी देण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता घालूया 2 पडी तेल. तेल तापलंय आपलं, आता त्याच्यामध्ये आपण घालूया 1 चमच राई, 1 चमच जिरा. राय जिरा छान तरतरू द्यायचंय आपल्याला. आता याच्यामध्ये मी हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, ते घालूया. शेंगदाण्याला छान आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे लाल होईपर्यंत. हे बघा, शेंगदाणेही आपले छान असे झालेले आहेत फ्राय. आता याच्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता.
या बारीक चार हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेले आहेत त्या घालूया. हिरवी मिरची तुम्ही अशीच पोह्यामध्ये घालू शकता पण फोडणीमध्ये घातले की मिरचीचा स्वाद छानच येतो म्हणून आपण फोडणीमध्ये घालायची आहे. बघा मस्त अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. आता उतरून घेऊया आपण. चला तर आता ह्या पोह्यामध्ये आपल्याला बनवलेली फोडणी घालायची आहे. याच्यामध्ये आपण थोडे पोहे टाकून मिक्स करून घेऊया. हे संपूर्ण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यात हळदी घालू शकता जर तुम्हाला पिवळं बनवायचं असेल तर. संपूर्ण मिक्स करून घ्यायचंय. खूप छान असं सुगंधही सुटलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं जेवढं जास्त घालणार तेवढा जास्त स्वाद येतो. हे बघा तयार झालंय आपलं रुचकर आणि मस्त असं तळपे पोहे. कांदा पोहे तर आपण नेहमीच बनवून खातो. कच्च्या कांद्याचे हे दडपे पोहे तुम्ही नक्कीच खाऊन बघा, तुम्हाला खूपच आवडेल. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.